त्यामुळे त्यांचा जो उद्रेक आहे तो आता आपल्या अस्तित्वाची दर आहे क्या अशा वाटण्यामुळे झालंय. त्यामुळे ह्या दुभंगलेपणाच्या भावनेतून ही व्हाईट सुप्रेमसी, त्याला वाटतं मी पांढरा आहे, माझा हा देश होता, आता आतापर्यंत हे काळे लोक माझ्या अंगठ्याखाली काम करते, आता हे कसे वर आले, ही पण एक भावना त्याच्या अंगात आहे. त्यामुळे त्याचा थोडाफार दुखावलेपणा, त्याचा एक प्रकारचा आता मी दाखवतो एक मस्ती. आणि ट्रम्प आल्यावर त्याला वाटले आपला त्राता आला, आता यांना मी बरोबर छेपतो. जो प्रॉब्लेम 250 वर्ष निर्माण झालेला आहे तो अशा काही इव्हन ओबामा सुद्धा तो सोडवू शकतो आणि 8 वर्षात. म्हणजे आज जर निवडणूक झाली तर ट्रम्पचं म्हणजे पूर्ण 12 वाजता. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँक मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आज आपल्या बरोबर आहेत थेट अमेरिकेहून सुनील देशमुख सर. सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत थिंक बँक वरती. सर अमेरिकेतले प्रख्यात उद्योजक आहेत आणि तुम्ही त्यांची मुलाखत थिंक बँक वरती बघितलेली आहे, नसेल बघितली तर जरूर जाऊन बघा. भरपूर गाजलेली ती मुलाखत होती. पण आज त्यांच्याशी बोलण्याचा विषय अर्थातच वेगळा आहे. अमेरिकेतून गेले आठवडाभर बातम्या येत आहेत की तिथे दंगली उसळल्या आहेत, तिथं कृष्णवर्णीय काळे विरुद्ध गोरे अशा स्वरूपाचं काहीतरी चालू आहे. कोरोना असतानाही लोक जमावबंदी न पाळता मोठ्या संख्येने एकत्र येत आहेत आणि पॅरलली कोरोना काही थांबलाय अशातला काही भाग नाही. तर या सगळ्या विषयी नक्की अमेरिकेत काय चाललंय, त्याचे परिणाम काय होतील, त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत, हे सगळं आपण समजून घेणार आहोत थेट अमेरिकेवरून. देशमुख सर, माझा पहिला प्रश्न स्वाभाविक आहे, हे नक्की अमेरिकेत काय चाललंय? म्हणजे एका कृष्णवर्णीय व्यक्तीची पोलिसांनी केलेली हत्या, त्याचा घृणास्पद व्हिडिओ हा सगळ्यांनीच बघितला, पण त्याच्यानंतर ज्या दंगली उसळल्या ही तात्कालिक प्रतिक्रिया आहे का खूप वर्ष खूप दिवस साठलेला राग द्वेष आहे? नक्की काय घडत? ही म्हणजे तात्कालिक प्रतिक्रिया म्हणण्यापेक्षा आय वुड से की एखाद्या गोष्टीचा बॉइलिंग पॉइंट येतो आणि ह्या गोष्टीचा ज्याला रेशियल इनइक्वालिटी म्हणतात त्याचा बॉइलिंग पॉइंट आलेला आहे. आणि त्याच्या आधी 2-3 ज्या घटना घडल्या, तो याच्यात जॉर्जियामध्ये घटना घडली, नंतर लुईव्हिल कंटकीमध्ये अशी घटना घडली की सरळ काय लोकांना सरळ गोळ्या घालून मारून टाकणे, म्हणजे एका पाठोपाठ अशा 3-4 घटना घडल्यामुळे ह्या गोष्टीचा एक बॉइलिंग पॉइंट आला आणि तो त्यांच्या अंगात जो राग खदखदत होता तो त्याच्यातनं बाहेर पडला. याची 2 स्वरूप आहेत. आणि बाय द वे ह्या नुसताच कृष्णवर्णीयांचा नव्हे तर त्याच्या तुम्ही सगळी डेमॉन्स्ट्रेशन बघाल तर त्यातल्या 50%हून अधिक माणसं ऍक्च्युली गोरी आहे आणि तरुण गोरे आहेत. म्हणजे तरुण गोऱ्या लोकांच्यातही ही भावना आता निर्माण झाली की बाबा रे हा असा अन्याय होणं बरं नव्हे. त्यामुळे हा फक्त कृष्णवर्णीयांचा लढा आहे असं नाही. एक त्यामुळे हे नुसतं इन्स्टंटेनियस केव्हा तरी त्याला एक ठिणगी पडते, पण त्या ठिणगीसाठी जो दारुगोळा लागतो तो असा साचत गेला होता आणि त्याचा हा उद्रेक आहे. आपण असं बघतो की इतका उद्रेक होण्या इतपत दारुगोळा साचण्याची कारणं काय? म्हणजे ट्रम्प यांची राजवट का, ओव्हरऑलच तिथं तयार झालेली सामाजिक आणि आर्थिक विषमता, नक्की कारण काय? आता ह्याची कारण अतिशय खोलवर आहेत. त्याच्या मागे जाऊन फक्त एक सांगतो की तुम्हाला जे टीव्हीवर दिसतं, आता सध्या 24 आवर न्यूज चे ऐकलंय त्यामुळे सगळं अरे दंगली होत आहेत, अरे दुकानं लुटली जातात वगैरे वगैरे, त्यातला मिस व्हॉट एव्हरीबडी इज मिस द पार्ट की तिथं शांत निदर्शन म्हणा किंवा मोर्चे निघत आहेत ते 90% ते आहेत, 10% लुटालुट आहे. त्यामुळे फक्त आपलं फोकस 90% हे दुकान लुटलं ते दुकान लुटलं असे आहे. त्यामुळे हे जरा तुमच्याकडे जे चित्र येतं ते म्हणजे वास्तववादी नाही आहे. त्यामुळे 10% दंगली होत आहेत पण 90% शांतपणे सर्व गावात मोर्चे निघत आहेत आहे हा एक प्रकार. आणि आता ह्याचं उद्रेकाचं कारण अगदी उघड आहे, म्हणजे गुलामगिरीपासून 250-250 वर्षांपूर्वीपासून हे संचित म्हणतात पाप साधत आलेलं आहे. आणि निरनिराळा म्हणजे ओबामा आला होता 8 वर्ष, त्याच्या आधी लोक आले ते क्लिंटन होता वगैरे, परंतु त्यांना सुद्धा हा अन्याय दुरुक त्याला सिस्टेमिक इनजस्टिस असं म्हणतो. या सिस्टम मध्येच ते घुसले, ते पोलीस खात्यात आहे, ते ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आहे, ते एज्युकेशनल मध्ये आहे, ते तुमचे सगळे जे बजेट्स करतात त्या बजेट्स मध्ये त्यांची जी वस्ती असते त्या वस्ती सुधारण्याला कुठल्याही म्युनिसिपॅलिटी बजेट सर्वात कमी असतं. याला सिस्टेमिक इनजस्टिस, सिस्टेमिक रेशियलिझम असं जो म्हणतात. आणि जरी बऱ्याच लोकांना म्हणजे ओबामा सारख्या क्लिंटन सारख्याला तो कमी करावा असं वाटत असं त्यांनी तसे प्रयत्नही केले, तरी हे 250 वर्ष जे मुरलेलं आहे आणि रूट इतकी रूट इज सो डीप की ते 1-2 माणसांनी किंवा 5-10 वर्षात निघणं कठीण होतं. त्यामुळे ह्याची ऐतिहासिक बॅकग्राऊंड आहे. परंतु
गेली 3 वर्ष ट्रम्प आल्यावर तर त्याला म्हणजे हे जे गोऱ्या लोकांचे ज्याला व्हाईट सुप्रेमसी म्हणतो अशा लोकांना त्यांनी मोठ्या प्रमाणात उत्तेजन दिलं. त्यामुळे जे पोलीस स्वयंवर आहेत जे ज्यांच्या हातात सत्ता आहे ज्यांना आर्थिक आणि फिजिकल फोर्स आहे त्यांना एक असं उन्माद चढल्यासारखं झालं म्हणजे त्याला आता आपल्याला कोण शिक्षा करणार असे एक वातावरण ट्रम्पनी निर्माण केलं. म्हणजे जे आज जे होतच त्याला ट्रम्पनी आणखी उकळी दिली. त्याला पोरिंग गॅसोलिन इन द फायर असं म्हणतात ते ट्रम्पच्या राज्यात झालं. पण मला तुम्हाला हे विचारायचं आहे की कॉमन मॅनला हाच प्रश्न पडतो की ओबामांसारखा राष्ट्राध्यक्ष अमेरिकेला 8 वर्ष मिळाला. ओपन राहणं आपण याच्याविषयी आधी बोललोय लोकांना ऍक्सेप्ट करणं ही अमेरिकेची प्रतिमा आहे संस्कृती आहे असं मानलं जातं. तरी सुद्धा गेले 250 वर्ष काही ना काही प्रमाणात हे ब्लॅक वर्सेस व्हाईट धुमसत राहिलंय. हे त्याचं उत्तर कसं काय सापडलं नाही आजपर्यंत अमेरिकेसारख्या देशात. करेक्ट. म्हणजे हे इतकं त्याला म्हणजे इट हॅज बिकम अ पार्ट ऑफ अमेरिकन डीएनए इथपर्यंत ते घट्ट रुजलं होतं हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. हे चक्र उलट फिरायला सुरुवात केली 1964 साली म्हणजे जेव्हा सिव्हिल राईट्स मुव्हमेंट झाली मार्टिन लुथर किंग सारखी माणसं आली त्यांना लढा करायला लागला. म्हणजे ही हे काय स्विच जे एवढं दुखणं असतं ते काय स्विच सारखं बरोबर ही काय शस्त्रक्रिया नव्हे. त्याला जो उपाय आहे तो हळूहळूच होतो. म्हणजे कितीही तुम्ही प्रयत्न केले घट्ट तरी त्याचा होणारी सुधारणा ही हळू आणि सुधारणा झालेली आहे. परंतु गेल्या 3 वर्षात हे चक्र उलट फिरल्यामुळे ही जनरेशनल जी थोडीफार सुधारणा होती ती पूर्ण सुधारणा झाली नव्हती. ती परत मागे जाते का ह्या भयाने या कृष्णवर्णीयांचा आणखीच म्हणजे आता ही अस्तित्वाची लढाई असं वाटतं. त्यामुळे त्यांचा जो उद्रेक आहे तो आता आपली अस्तित्वाची लढाई आहे का अशा वाटण्यामुळे झालंय. पण याच कारण ही गेल्या 3 वर्षाची ट्रम्पची राजवट आहे. पण याचा फायदा हा डोनाल्ड ट्रम्पनाच होणार नाही का. कारण पोलरायझेशन डोनाल्ड ट्रम्पने केलं असं मानलं जातं आणि आत्ता समजा पोलरायझेशन झालं तर त्यांचा जो व्होटर आहे आधीपासूनचा की जो व्हाइट व्होटर आहे असं आपण म्हणू की बेस असं म्हणतो तर तो खूप कन्सॉलिडेट होणार नाही का. म्हणजे बाकी सगळं डोनाल्ड ट्रम्पनी चांगलं वाईट काही करू दे या मुद्द्यावर आम्ही ट्रम्प यांच्या बरोबर आहोत आणि ट्रम्पचा विजयाचा मार्ग यातून सोपा होतोय असं वाटत नाही तो. शक्यता आहे. म्हणजे त्याचा बेस यामुळे अधिक सॉलिड होईल हे म्हणणं बरोबर आहे. आणि त्यासाठीच तो मुद्दाम त्याची जी काही सध्याची मस्ती गुरगुर या याच्यातही आणि टोटल नॉन अक्नॉलेजमेंट ऑफ दिस फिनॉमिनम म्हणजे असं काही घडतच नाही असं तो म्हणतो. आणि सगळे दंगलखोरच कसे आहेत त्यांना मी मारणार हे सगळ्या डाव्या लोकांचं कट आहे डेमोक्रॅटिक पक्षाचा कट आहे असं त्याची जी भूमिका घेतली ही इज फीडिंग द बेस. म्हणजे त्याला त्याला आमच्याकडे रेड मीट फीडिंग द रेड मीट असं म्हणतात. अच्छा. हे त्याच्या बेससाठी तो करतोय त्यामुळे त्याचा बेस अधिक घट्ट होईल हे म्हणणं अगदी बरोबर आहे. परंतु दिस इज ऑल्सो वेकअप कॉल फॉर कृष्णवर्णीय जनरली काय होतं ते मतदानाच्या बाबतीत उदासीन असतात. अच्छा. तरुण यंग तरुण आणि मी पूर्वी एक डिव्हायडेड स्टेट्स ऑफ अमेरिका असे कर्तव्य साधनाच्या पोर्टलवरती एक मी आर्टिकल 4-5 महिन्यापूर्वी लिहिलं होतं. अमेरिका वॉज अ डिव्हायडेड कंट्री हे डिव्हायडेडचं स्वरूप आहे. तर ही जी तरुण यंग जनरेशन विमेन आणि ब्लॅक्स किंवा लॅटिनोज हे जनरली मतदानाविषयी फार उदासीन असतात आणि होते. परंतु हा दिस इज अ वेकअप कॉल फॉर देम. त्यामुळे यांना जरी ट्रम्पचा बेस जरी सॉलिड झाला आणि तो हिरिरीने मतदान आला तरी यापुढे हे कृष्णवर्णीय लोक लॅटिन लोक आणि मुख्यतः म्हणजे तरुण यंग व्हाईट पीपल हे पण मोठ्या हिरिरीने मतदान पुढे येणार आहे. ते जर झाले तर ट्रम्पची दे विल बीट ट्रम्प बाय मायल. अच्छा. तुम्ही आता डिवायडेड स्टेट्स ऑफ अमेरिका या लेखाचा उल्लेख केला. आमच्या बहुतांश प्रेक्षकांनी तो वाचलाय का नाही याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. तुमची ही जी थेरी आहे डिवायडेड स्टेट्स ऑफ अमेरिका ती आम्हाला ऐकायला आणि समजून घ्यायला आवडेल. थोड्या मागच्या मुलाखत मी थोडस याचा उल्लेख केला होता की हे जे जागतिकीकरण होत आहे यांत्रिकीकरण होत आहे आणि अत्यंत झपाट्याने होत आहे आणि अमेरिकेत 18 पगड देशातले जातीचे वंशाचे लोक झपाट्याने इकडे येत आहेत आणि इथला जो भूमिपत्र आहे जो सोनेरी केसाचा निळ्या डोळ्याचा परंतु तो मुख्यतः रुरल आणि शेतकरी वर्ग कि रुरल वर्ग आणि तो कमी शिकलेला म्हणा की 10वी नापास 8वी नापास असं करून तो कामाला गेलाय. मोठ्या प्रमाणात यांत्रिकरण झाल्यामुळे त्याची फार मोठ्या प्रमाणात गोची झालेली आहे. एक म्हणजे वर्ण
जे चांगले सुशिक्षित जॉब आहेत ते सगळे इंडियन वगैरे अशा लोकांनी, चायनीज वगैरे अशा लोकांनी घेतले, सगळे डॉक्टर इंजिनियर आय टी सायंटिस्ट दहावी नापास झालेला ते जॉब मिळणे शक्य नाही आणि त्यांना प्रचंड पैसे मिळतात, ते सक्सेसफुल होतात, त्यामुळे त्यांची घरे याला साफ करायला लागतात. पण तो म्हणतो ठीक आहे बा मला ते जॉब मिळत नाही तर मी खाल म्हणजे असे मिनियल जॉब म्हणतात तसे घर साफ करायचे, केस कापायचे, गवत कापायचे जॉब घेईन. तर तिथं त्याची कॉम्पिटिशनला मेक्सिकन लोक आले, त्याला ते तासाला $12 पाहिजे असेल तर मेक्सिकन $5 मध्ये करतो, म्हणजे त्याला दोन्ही बाजूने तो चेपला गेलाय. आणि अशा वेळेला यातला सुटका नाही आणि इमिडिएट काही मार्ग नाही, त्यामुळे त्याची एक प्रकारचं अस्थिरता म्हणा अस्वस्थता. आणि शिवाय त्याला असं वाटतं मी इथला भूमिपुत्र, मी सोनेरी केसाचा निळ्या डोळ्याचा आणि हे उपरे अपार तोंडाचे देशी कोण आले आणि माझं अस्तित्व माझी कल्चरल आयडेंटिटी ते हिरावून देतात असं वाटतं. अशा वेळेला कातर मन होतं, तेव्हा स्वतःकडे आरशात बघायची चूक कोणाची ही कोणाची इच्छा नसते, त्यामुळे चूक कोणाची तर ते देशीची, चूक कोणाची तर मेक्सिकनची, चूक माझी कधीच नाही असं त्याचं असतं. आणि अशा दुखावलेल्या भावनेला फुंकर घालणारे त्याला त्राता लागतो त्यावेळेला एका अशा ट्रम्प सारखे किंवा जगभर त्याला डिमी डिक्टेटर्स म्हणतात तसे आलेले आहेत. त्यामुळे ह्या भूमिपुत्रांना त्यांच्या हा बघा ही मेक्सिकन लोकांची चूक, ट्रम्पनी काय केलं तू बघितलं, यांना बंद करा, त्याची चूक आहे, आता सध्या चायनीजची चूक आहे. म्हणजे अशा सर्व डेमी डिक्टेटर्सना असे एक विक्टमहूड म्हणतात तसे ते भूमिपुत्रांना देतात आणि त्याची त्याची मतं घेतात, तो त्याचा बेस आहे. हे अमेरिकेचं दुभंगलेपण आहे आणि ते लवकर जाण्याची शक्यता नाही, कारण ह्या रोगाला उपाय फारसा नाहीच आहे. त्यामुळे ह्या दुभंगलेपणाच्या भावनेतून ही व्हाईट सुप्रेमसी, त्याला वाटतं मी पांढरा आहे, माझा हा देश होता, आता आतापर्यंत हे काळे लोक माझ्या अंगठ्याखाली काम करतोय, आता हे कसे वर आले, ही पण एक भावना त्याच्या अंगात आहे. त्यामुळे त्याचा थोडाफार दुखावलेपणा त्याचा एक प्रकारचा आता मी दाखवतो एक मस्ती, आणि ट्रम्प आल्यावर त्याला वाटले आपला त्राता आला, आता यांना मी बरोबर चेपतो असा एक भावना, त्यामुळे त्या पोलीस दलात स्पेशली लॉ एन्फोर्समेंट मध्ये फार मोठ्या प्रमाणात आलेली आहे, त्याचेही हे परिणाम आहेत. पण मला या निमित्ताने एक वेगळा प्रश्न विचारावा वाटतो की कायम असं मानलं जातं की अमेरिकेतल्या सिस्टीम्स या खूप स्ट्रॉंग आहेत, म्हणजे तिथल्या यंत्रणा मॅच्युअर झाली आहे, तिथली लोकशाही मॅच्युअर झाली आहे, पण तरी सुद्धा कायद्याचा धाक उरला नाही अशी परिस्थिती तिथे निर्माण झाली आहे का? नाही, अशी परिस्थिती अजिबात निर्माण झाली, म्हणून मी म्हटलं मग अशी तुम्हाला जे वाटतं अरे वाय बापरे हे काय चाललंय काय, म्हणजे स्पेशली सगळ्या आपल्या भारतीयमध्ये आयांना वाटतं की अरे आपल्या पोलाचं काय होणार, काही होणार नाही, ती सगळी सुरक्षित आहेत, चार पाच दुकानं जर कोणी फोडली तर काही या देशाचं काही होत नाही. त्यामुळे हा एक उद्रेक होतो, त्या लोकांनी तो व्यक्त केला, तो चुकीच्या रीतीने व्यक्त केला, परंतु तो उद्रेक त्यावेळेला व्यक्त झाला. परंतु 90% लोक शांतपणे चालले, काळे आणि गोरे एकत्र चालले आणि त्यांची सगळी जी घोषणा आणि त्यांचे जे प्लॅकार्ड होते सगळे पीसफुल होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे सिस्टम्स आर स्टील वर्किंग वेल, कुठल्या सिस्टम्स मध्ये बिघाड आहे ही मुख्यतः करून कायदे व्यवस्था म्हणजे पोलीस यंत्रणा ती जी अंगाला भिडते कायदे व्यवस्था, तिथे बहुसंख्य करून गोरे लोक आहेत आणि त्यातही त्यांच्या मानसिकतेचा भाग आहे की एका हातात सत्ता आली की तो गोरा मनुष्य तो शिकलेला फारसा नसतो पाहिजे पोलीस मध्ये, आमच्याकडे हायस्कूल झालं तरी त्याला पोलीसमन होता येतं, त्यामुळे तो जो गोरा आहे त्याचाच मुलगा हा त्याचा पोलीसमन होतो, ते एकदा हातात दंडुक आला की त्याला मस्ती गुरगुर अशी बरीच येते, त्यामुळे त्यांचं प्रॉपर ट्रेनिंग नाही, ह्युमन राईट्सचं ट्रेनिंग नाही वगैरे असे सिस्टमिक त्यात दोष आहेत. परंतु ओव्हरऑल सिस्टम्स आर स्टील स्ट्रॉंग, म्हणजे अमेरिका बापरे आता अमेरिका मोडून पडली, कोर मोडून पडले वगैरे असं यातलं काही होणार नाही. जसं तुम्ही आता उल्लेख केलात की विशेषतः भारतासारख्या देशात फक्त रायोट्स दिसत आहेत, त्याची एक पार्श्वभूमी असं पण आहे की याच्या आधी कायम भारतानं किंवा भारतीय मध्यम वर्गाने अमेरिकेचं चांगलंच चित्र बघितलंय की तिथे गेल्यावर शिकायला मिळतं, संपत्ती मिळती, सुबत्ता मिळती, पण अमेरिकेत सुद्धा असे निम्न मध्यम वर्गातले लोक आहेत, अमेरिकेत सुद्धा सगळ्यांनाच काही सगळेच श्रीमंत असतात असं नाही, हे सत्य आजपर्यंत माहीत नसल्यामुळं किंवा अमेरिकेचं असं चित्र माहीतच नसल्यामुळं आज भारतीय असा विचार करतायत. बरोबर आहे, कारण आपली मुलं येतात पुढे ते म्हणजे एकदा डॉक्टर म्हणून येतात, ते आय टी इंजिनियर म्हणून येतात वगैरे वगैरे, म्हणजे ते सगळे त्यांचा सगळा वावर हा उच्च मध्यम वर्गीय यांच्यात असतो, त्यामुळे हा कनिष्ठ मध्यम वर्ग किंवा गरीब वर्ग ह्याच्याशी त्याचं फारसं कधीच नातं नसतं. त्यातून आपली जातीव्यवस्था असल्यामुळे इथं पण काळे गोरे आहेत ते जातीव्यवस्थेत ते फिट बसतात, त्यामुळे ते काळ्या लोकांपासून दूर राहणे या त्यातल्या त्यात आणि त्यांचं नॅचरल विषय शिक्षित आणि उच्च मध्यम वर्गीय यांच्यात त्यांचा वावर असतो. परंतु फॅक्ट्स काय की
निम्मी अमेरिका त्यांच्याकडे $400 सुद्धा शिल्लक नाहीये, ज्याला हातावर पोट म्हणतात, निम्म्या अमेरिकेचं हातावर पोट आहे. त्यामुळे हे सगळे पुन्हा त्यातले काळे लॅटिनोज आणि जे पुअर व्हाईट असे म्हणतात, परंतु निम्मी अमेरिका ही हातावर पोट अशी अशा व्यवस्थित वावरते. त्यामुळे अमेरिकेत सगळं छान छान वगैरे आहे ना, ते फक्त वरच्या वर्गापैकी खालचा वर्ग अजून हातावर पोट ठेवून डे टू डे लाईफ जगतोय. हे जनरली आपले आपण त्या समाजातील जातच नसल्यामुळे कधी आपण बघितलं नाही किंवा बघितलं तरी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे अमेरिकेचं चित्र आपल्याकडे हे एकतर्फी चित्र आलेलं आहे. आणि कारण ज्या समाजात आपण वावरतो, शिक्षित समाजात वावरतो आणि उच्च मध्यमवर्गीयांचं वावरतो, त्या चित्रात तीच अमेरिका आहे असं आपण गृहित धरलं. पण तसं नाही, अमेरिका संमिश्र चित्र आहे. निम्मी अमेरिका ही हातावर पोट डे टू डे लिव्हिंग, आणि त्यांच्याकडे आज बहुतेकांकडे हेल्थ इन्शुरन्स नसतो, त्यामुळे आजारी पडला तर डॉक्टरकडे जायला सुद्धा त्याच्याकडे पैसे नसतात, अशी निम्मी अमेरिका चालू आहे. तेच तुमची सर्व्हिस करतात ना, तुमच्याकडे येणारी मोलकरीण, तुमचं झाडूवाला, तुमचे सगळे ही सगळी लोक राहतात कुठे आणि कशी जगतात त्याच्याकडे आपण म्हणजे भारतीय लोकांनी दुर्लक्ष केलेलं आहे. परंतु त्यांचं हातावर पोट असतं आणि एक दिवस त्यांना जर रोजी मजुरी मिळाली तो खाणार काय अशी त्याची परिस्थिती असते. हे अमेरिकेचं चित्र जनरली आपण बघितलं नाही, तेही आता पुढे येत आहे. मला याच्याविषयी एक प्रश्न सुचलाय, पण तो मी कदाचित शेवटाला विचारेन. त्याच्या आधी तुम्ही आता हेल्थ इन्शुरन्सचा उल्लेख केलात आणि सगळ्या जगाला हाही प्रश्न पडलाय की अमेरिकेत कोरोनाचा अटकाव का झाला नाही, आणि त्याच्याबद्दलही बरीचशी चर्चा. सगळ्यात जास्त कोरोनाच्या केसेस, त्याला आधी कोरोनाचं अस्तित्वात नाही असं समजणं, आणि का अमेरिकेत खरं तर सर्वाधिक प्रगत देश असूनही अमेरिकेत कोरोनाचा अटकाव का नाही झाला, तुम्हाला काय वाटतं? पण याची दोन तीन कारण आहेत. पहिलं मोठं कारण म्हणजे ट्रम्प आणि त्याचा म्हणजे त्या मस्ती आणि गुरगुर म्हणतात, त्याच्याकडे पहिले दोन तीन महिने अत्यंतच मोठ्या वॉर्निंग मिळत असून पूर्णतः दुर्लक्ष केलं. कारण ते होतोय असं म्हणणं म्हणजे जणू काय आपल्या पौरुषत्वाचा अपमान आहे वगैरे असं त्याचं काहीतरी मानसिकता होती. हा एक मोठा भाग आहे. पण दुसरा आणखी एक मोठा भाग म्हणजे अमेरिका इज अ ओपन कंट्री, जग 18 पगड देशातले पब्लिक येतात सगळे. म्हणजे आमच्याकडे आला तो चायनामधून येण्यापेक्षा तो इटलीमधून आला, कारण सगळे इटालियन लोक पहिले न्यूयॉर्कला येऊन धडकतात, ती बॉर्डर खुली आहे. त्यामुळे अमेरिका सर्वात ओपन देश आहे, जगातले सर्वात जास्त लोक अमेरिकेत येतात. त्यामुळे ते चांगले वाईट गुण दोष आणि असे संसर्ग पण घेऊन येतात, हे त्यातनं पुन्हा सिद्ध झालं. त्यामुळे इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ नॉट पेईंग अटेन्शन डिलिबरेटली बाय ट्रम्प आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओपननेस ऑफ अमेरिका, आणि तिसरी त्यात म्हणतात की इथं मग जे हेल्थ सिस्टम मध्ये ते सगळे गुढी टेस्टिंग होतं जास्त, त्यामुळे जास्त रुग्ण पण आहेत हे पण कळतं. आणि चौथी गोष्ट म्हणजे आपण जे म्हटलं तो जो सर्विंग क्लास आहे ना तो कुठे राहतो, तो तुमच्या धारावी आहे तशी आमची इक्वलंट जी धारावी आहे तिथं तो राहतो. तिथं तो पॅक ट्रेनमधनं येतो, त्यामुळे एका खोलीत ते 5 जण राहतात. तिथे ते पॅक ट्रेननी मॅनहॅटनमध्ये येतात आणि तुमची सेवा करतात. त्या पॅक ट्रेनमध्ये त्यांचा एकमेकांना संसर्ग होतो, त्या 10 जण एका खोलीत राहतात त्यांचा एकमेकांना संसर्ग होतो. ह्या 3-4 गोष्टींचं मिश्रण म्हणून अमेरिकेत जास्त झालंय. बाहेरनं आला हे मान्य आहे, पण सगळाच हा कोरोना प्रसार राजकीय सत्ता कशी वागती त्याच्यावर अवलंबून होता का लोकांनी पण त्याला कॅज्युअली घेतला, सामान्य अमेरिकन माणसं? बरं का, सामान्य अमेरिकन माणसांनी कॅज्युअल घेतल्याविषयी काय हे माहितच नव्हतं, त्यामुळे कॅज्युअली आपण घेतो हे सुद्धा त्यांना कळलं नाही ना. जेव्हा पॅक ट्रेनमध्ये लोक भरून येतो आणि इटली मधला लोक आले, ते इटली मधनं तो येतो हे सुद्धा लोकांना माहित नाही. उलट इटली मध्ये येणारा प्रवासी तो पर्सन पैसा खर्च करतो, तो हॉटेलमध्ये राहतो, तो रेस्टॉरंटमध्ये राहतो, ही इज इन्फेक्टिंग एव्हरीबडी विदाउट नोईंग इट. हा म्हणजे हे थोडं अननोन हिटिंग अस फर्स्ट. भारतात कसं ते शेवटी आलं आणि तेवढे प्रवासी भारतात येत नाही असं होतं. म्हणजे अमेरिका गेट्स हिट फर्स्ट बिकॉज एव्हरीबडी कम्स टू अमेरिका फर्स्ट, हे पण आहे. पहिल्या आणि वाईट गोष्टी दोन्ही अमेरिकेत पहिल्यांदा येतात. पण मला तुम्हाला एक असं विचारायचं आहे की अमेरिकेत व्यक्ती स्वातंत्र्याला बऱ्यापैकी महत्व दिलं जातं, तर अशा वेळेला लादलेला लॉकडाऊन किंवा लादलेली बंधनं न पाळणं किंवा व्यक्ती स्वातंत्र्यावर हा घाला होतोय असं समजून मोकळं फिरणं, अशामुळे काही परिणाम असा झाला का की व्यक्ती स्वातंत्र्याचं मूल्य असल्यामुळं कोरोना पसरला? याच्यात अमेरिका पुन्हा इज अ डिव्हायडेड कंट्री, त्यामुळे दोन प्रकारचे रिएक्शन झालं. शहरामध्ये लोकांनी प्रचंड शिस्त पाळली, मास्क, डिस्टन्सिंग वगैरे वगैरे, परंतु अमेरिका मोठा अफाट देश आहे आणि इथं बऱ्याच रुरल देश आहे आणि
हा जो ट्रम्पचा जो बेस आहे त्यांना ते वाटावं आमच्या व्यक्ती स्वातंत्र्य घालाय वगैरे, ते बंदूक घेऊन फिरणे वगैरे, ते अभिमान वाढतात. आम्हाला ते बार मध्ये जाऊन बसायचं आम्ही काही, आणि इट्स अ फोक्स असं ट्रम्पनीच म्हटलं, म्हणजे ही खोटी आवई आहे असं ट्रम्पनी म्हटलं होतं. तर त्याचे जे बंदे होते ते म्हणतात वा हे सगळं खोटे आहे, काही खरं नाही, शहरी लोकांनी आमच्यावर केलं कट आहे वगैरे वगैरे. अशा लोकांनी ते शिस्त पाळली नाही, म्हणजे शहरात शिस्त पाळली गेली, रुरल भागात ती शिस्त पाळली गेली नाही. आणि जिथं शहर किंवा रुरल जेव्हा एकत्र आले त्या एकाला होतं तेव्हा ते 10 जणांचा देतो. त्यामुळे दोन अमेरिका आहेत, या दोन अमेरिके शहरात शिस्त पाळली गेली टू द एक्सटेंट दे कुड, परंतु ती बाकी भागात म्हणजे बाहेरच्या भागात पाळली तेवढी गेली नाही. आपण आपल्या मागच्या मुलाखतीतच हा प्रश्न तुम्हाला विचारलेला की राष्ट्रवाद वाढीला लागेल का, त्यावेळी कोरोना नव्हता म्हणजे त्याचं काही सावटही नव्हतं आपल्यावरती, पण या कोरोनाच्या परिस्थितीमुळे जसं तुम्ही उल्लेख केलात की अमेरिका ओपन कंट्री असल्यामुळं पटकन आत आजार आला आणि पटकन पसरला, तर याच्यामुळं हा जो राष्ट्रवादी प्रवृत्ती आहे याला स्पीड मिळेल का अधिक, आणि त्याचे काय परिणाम होतील? त्याला स्पीड मिळेल असं मला वाटतं. आणि तोही म्हणजे ट्रम्पचा जो ट्रम्पनी ते पुन्हा आता आमची इलेक्शन 5 महिन्यावर येऊ घातलेली आहे, नोव्हेंबरमध्ये आमची मोठी राष्ट्रपती इलेक्शन आहे. त्यावेळेला अशा वेळेला तुमच्याकडे 3 गोष्टी, जातीय दंगल, रथयात्रा किंवा पाकिस्तान युद्ध होतं, तसं आम्हाला एक असा शत्रू लागतो तो बरोबर त्यांनी चीन म्हणून सध्या त्यांनी निवडलेला, त्यामुळे सगळे चीनांचा दोष आहे, चिनी वाईट, अमुक तमुक असं त्यांनी केलंय. त्यामुळे राष्ट्रवाद, आम्ही चांगले, आम्ही विक्टिम्स, ज्याला विक्टिमहूड म्हणतात, त्याची त्यांनी जाणीवपूर्वक पेरणी करायला सुरुवात केली. त्यामुळे त्याचा जो बेस आहे तो एकदम आता चिनी वस्तीवर बहिष्कार टाका वगैरे वगैरे असं चायनीज चीनमध्ये मॅन्युफॅक्चर केलेला आयफोन वरती ते मेसेजेस पाठवायला लागलेले आहेत. त्यामुळे तर सांगायची गोष्ट म्हणजे येस, ही लाट पण ती टेम्पररी असेल असं मला वाटतं, पण ही लाट येत्या 6 महिन्यात निवडणुकी आधी जाणीवपूर्वक ती वाढवली जाणार आहे आणि तशी ती वाढते. ऑलरेडी त्या चायनीज ओव्हिडिओ वॉन्ट चायनीज गुड वगैरे अशी गुरगुर सर्व ह्याच्या रुरल भागात दिसते. राष्ट्रवादाची लाट येईल असं तुम्ही म्हणताय, पण आताच्या ज्या 2 लाटी आहेत म्हणजे कोरोनाची लाट आणि आंदोलनांची लाट, ही कधी संपेल? ते काही कमी व्हायला सुरुवात झाली का तिकडे? नाही, कोरोनाची लाट ऑलरेडी कमी व्हायला लागले, परंतु त्याची दुसरी लाट येणार आहे हे एक आहे. त्यामुळे आता आणि इट्स अ नोन एंटिटी, त्यामुळे त्याची जे काय आता 110,000 लोक मेलेली आहेत आणि परंतु सर्व ठिकाणी त्याला फ्लॅटनिंग द कर्व्ह म्हणतात तशी होत आहे, एक्सेप्ट काही रुरल भागात जेव्हा त्यांनी पाळलं नाही त्यांची थोडी वर जाते, पण तिथं माणसंच फारशी नाही, त्यामुळे तिथं जरी थोडी लाट वाढली तरी इज अ लिमिटेड इफेक्ट ना. तर त्यामुळे कोरोनाचं आता नोन एंटिटी झालेली आहे, त्यामुळे त्याची दुसरी लाट येईपर्यंत आपण वाट बघू, परंतु आणि ती येईल तेव्हा आपण सगळे सावधान असू. त्यामुळे त्या लाटीचा परिणाम पहिल्या लाटी एवढा जेव्हा बेसावत तुम्ही पकडले जाता आणि पुढच्या वेळेस सगळे सावधान असताना पकडले जाता तर वेगळी गोष्ट आहे. या दुसरी लाटीपर्यंत त्या लाटीची आता आपण थोडी बाजूला ठेवू. ही जी लाट आली आहे त्याचं आता काही ना कशी तरी इट्स अ सिस्टमिक प्रॉब्लेम, त्यामुळे इट इज अ सिस्टमिक सोल्युशन त्याला पाहिजे, म्हणजे पोलीस दलाचं काहीतरी रिफॉर्मॅटिंग करणे, त्यांना पुन्हा ह्युमन राईट्स ट्रेनिंग देणे वगैरे वगैरे अशा गोष्टी, ह्या गोष्टींना वेळ लागतो. म्हणजे आता लवकरच हे आंदोलन संपतील वगैरे, म्हणजे शेवटी दररोज काही कोणी आंदोलन करू शकत नाही, त्यामुळे दे मेड देअर पॉइंट आणि याचा एक शेवटी एक मोठा मोर्चा निघेल आणि हे सगळं सुरू होईल, मग नंतर ते लेजिस्लेटिव्ह होईल. तर ही दुसरी जी लाट आहे ती पण लाट आता येत्या 10-15 दिवसात शांत होईल, म्हणजे रस्त्यावरची लाट शांत होईल, त्यानंतर लेजिस्लेटिव्ह काम चालू होईल, त्याच्यावरची उपाय चालू होतील, थिंक टँक करतील आणि याचं काहीतरी चांगलं निर्माण होईल असं मला वाटतं. परंतु सोल्युशन टेक टाइम, जो प्रॉब्लेम 250 वर्ष निर्माण झालेला आहे तो अशा काही इव्हन ओबामा सुद्धा तो सोडवू शकला नाही 8 वर्षात, परंतु त्याच्यावर आता लोकांचं लक्ष लागल्यामुळे आणि आता इलेक्शन जवळ येत असल्यामुळे त्याच्यावर काही ना काहीतरी उपाय त्यांना शोधायला लागेल आणि तो लेजिस्लेटिव्ह उपाय असेल, पण त्यालाही कित्येक महिने लागतात. त्यामुळे या दोन्ही लाटी आता लवकरच येत्या 2-3 आठवड्यात शांत होतील. या सगळ्यामध्ये भारतीय व्यक्ती म्हणजे NRI किंवा तिथं जे परमनंट रेसिडेंट झालेले आहेत यांच्याबद्दलची कशी ट्रीटमेंट असते? म्हणजे वेअर दे आर प्लेस्ड इन ऑल दिस प्रॉब्लेम्स ऑर वेअर दे आर प्लेस्ड इन दिस डायलेमा? त्यांना काहीच त्याची विशेष झळ पोहोचलेली नाहीये, कारण पुन्हा ते राहतात ते सांगितलं उच्च मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत अशा भागात आहेत, त्यांना सोशल डिस्टन्सिंग करता येतं, त्यांच्याकडे मीन्स आहेत, त्यामुळे भारतीयांना याची फारशी झळ अजिबात पोहोचलेली नाही.
आणि या वर्णद्वेषी जो आता हे चालू झालंय त्याच्याबद्दल काय परिस्थिती? म्हणजे त्याच्या विरुद्ध जो असा वर्णद्वेषाविरुद्ध जो असा लढा आता जो पुढे येतो त्याच्यातही भारतीय लोकांनी, बाय द वे काही भारतीय लोकांनी खरोखर त्यात पुढाकार घेतला. म्हणजे दोन तीन लोकांची नाव तुला आवर्जून सांगायला लागेल की अनिरुद्ध मराठे या मुलांनी तो आर्कन्सामध्ये त्यांनी त्याच्या मुलांसकट जाऊन त्या मोर्चामध्ये भाग घेतला आणि शांत निदर्शनात भाग घेतला. नंतर मला वाटतं प्राची पाटणकर नावाची मुलगी न्यूयॉर्कमध्ये तिने ते सगळे मोर्चे शांत मोर्चे ऑर्गनाईज करायला भाग घेतला. म्हणजे कित्येक भारतीय लोकांनी, आणखी एक मला एक वॉशिंग्टन डीसी मध्ये एक दुबे नावाचा मनुष्य आहे, त्यांनी जेव्हा पोलीस सगळ्यांना मारत होते त्या सगळ्यांना त्यांनी आपल्या 80 लोकांना त्यांना आपल्या घरात घेतलं. म्हणजे अशा भारतीय लोकांनी त्याला थोडाफार पाठिंबा दिलाय. परंतु ओव्हरऑल भारतीय लोक अजूनही या इश्यू विषयी उदासीन आहेत. कारण हे काय आपला काय हा काय आपला प्रॉब्लेम नाही असं त्यांना वाटतं. कारण ज्या समाजात उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत समाजात ते वावरतात तिथं बहुसंख्य काळे नसतातच, तर त्या वस्तीत हा काही प्रॉब्लेम नसतोच. आणि त्यातूनही पुन्हा आपली एक सुप्त मानसिकता ही जाती व्यवस्थेत आले. इथं आलेले 70-90% लोक उच्चवर्णीय उच्चवर्गीय आले असल्यामुळे जाती व्यवस्था ही आपल्या डीएनए मध्ये असते. त्यामुळे काळे गोरे ही इथली जाती व्यवस्था, त्यामुळे ही इज ओके विथ इट असं पण आहे. त्यामुळे बहुसंख्य भारतीय लोकांना याची झळ पोचलेली नाही याची आजही नाही. अच्छा, मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. मग अशीच तो सुचलेला पण योग्य वेळ त्याच्याही असं मला वाटतं. तुम्ही जसं म्हणालो किंवा आपण जशी चर्चा केली तसं आजपर्यंत अमेरिकेचं एक सुंदर भव्य दिव्य स्वप्न जग बघत आलं, ज्याला द अमेरिकन ड्रीम असं म्हणूया. पण गेल्या काही वर्षात आणि विशेषतः गेल्या 3 महिन्यात आधी कोरोना आणि मग या दंगली याच्यामुळे खरी अमेरिका, जसं तुम्ही म्हणालात की डिवायडेड स्टेट्स ऑफ अमेरिका, ह्या दुसऱ्या बाजूचंही चित्र आज जगापुढे समोर आलेलं आहे कितीही नाही म्हटलं तरी. तर या सगळ्याचा परिणाम म्हणून अमेरिकेबद्दलचं जे आकर्षण आहे जगभरातलं आणि त्यात विशेषतः भारतातलं हे कमी होईल मला नाही वाटत. कारण काय माहिती का, जे इथे येतात ना भारतीय, ते त्याला बुद्धिजीवी असं आपण म्हणू, ते बुद्धिवादी नसतात, ते बुद्धिजीवी असतात. त्यांचे करिअर म्हणजे करिअरवाले असतात, म्हणजे आयटी डॉक्टर कम्प्युटर इंजिनियर वगैरे वगैरे, त्यांचं झक्कच चालतं. इकॉनॉमी स्टील डुईंग वेल, थोडे आता हबका बसला परंतु त्यानंतर ती रिकव्हर होणार आहे. त्यांचे जॉब सुरक्षित आहे, त्यांना व्यवस्थित पगार मिळतोय वगैरे, त्यांच्या करिअरला काही धक्का पोचला नाही किंवा त्यांच्या प्रॉस्पेक्टला पण काही धक्का पोचला नाही. त्यामुळे हे जे प्रॉब्लेम आहे ते पुन्हा त्यांच्यामध्ये त्या लोकांचे प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आपला काय संबंध आणि करिअरच्या दृष्टीने त्याचा काहीच परिणाम नाही हे एक. त्यामुळे ती जी मालगाडी आहे ती म्हणजे आय आय टी बंद सिलिकॉन व्हॅली याची ती चालूच आहे. एक फक्त प्रश्न असा आहे की ट्रम्पला जो करायचा मी राष्ट्रवाद करायचा, राष्ट्रवाद परकीय वाईट हा त्याचा एक राष्ट्रवादाचा एक मोठा भाग असतो आणि आम्ही आमच्यावरती अन्याय करतो, इथे येऊन बघा आमच्यावर माजोरीपणा करतात. हा भारतीयांना पण ह्या भूमिपुत्र आर्ग्युमेंटची माहिती आहे. त्यामुळे ते जे आर्ग्युमेंट आहे त्यासाठी त्यांनी काय केलं किंवा म्हणजे याचं काय मग H1B व्हिसा जरा कमी करू का, हे काढून टाकू, यांना याला बंदी करू. त्यांनी गेले 3 महिने ग्रीन कार्ड देणं बंद केलेलं आहे. अशा म्हणजे ही सिम्बॉलिक जेस्चर्स आहे, नंतर ते कदाचित उघडही करतील. त्याचा एकदा हेतू संपला की त्याला काही विशेष देणं घेणं उघडही करेल. परंतु तात्पुरतं का होईना ह्या राष्ट्रवादाच्या लाटीत त्याला काहीतरी अशी सिम्बॉलिक करायला लागणं की बघा मी कसं परकीयांना थांबवलं. त्यासाठी H1B व्हिसा कमी होणे, ग्रीन कार्ड देणं त्यांनी गेले टेम्पररी बंद केलेलं आहे. जे डिपेंडेंट येतात आईबाप वगैरे त्यांना पण यायचं नाही असं त्यांनी केलेलं. असे काही कायदे तात्पुरते होतील तेव्हा तात्पुरता एक परिणाम होईल, परंतु परमनंट असा काही परिणाम होणार नाही. शेवटचा प्रश्न की आकर्षणाबद्दल तर आपण बोललो, पण अशी एक चर्चा आहे की काही लोक म्हणतात किती खरं आहे किती खोटं माहित नाही की बिफोर कोरोना आणि आफ्टर कोरोना असं जग निदान पुढचे काही वर्ष बघितलं जाईल. आणि त्यातला एक ऍस्पेक्ट असा मांडला जातो की अमेरिकेचं जे आता एकमेव महासत्ता असणं आहे याला कदाचित धक्का बसेल, एक मल्टी डायमेन्शनल जग कदाचित तयार होईल. तुम्हाला काय वाटतं, अमेरिका महासत्ता राहील का त्याला काही फटका बसेल येणाऱ्या काही वर्ष? नाही, अमेरिका महासत्ता राहीलच, परंतु ते मल्टी डायमेन्शनल ऑलरेडी झाली आहे. म्हणजे मल्टी डायमेन्शनल पूर्वी होती जेव्हा रशिया होता तेव्हा, आणि रशियाचं जे काय पतन झालं वगैरे, आणि मग त्यानंतर एक पोकळी निर्माण झाली विच वॉज टोटली अमेरिका.
पण ती आता पोकळी आता चायना भरून काढते. म्हणजे आता ऑलरेडी मल्टी डायमेन्शनल जग झालेलं आहे. जगात जास्त आजकाल हालचाल असेल तर ती चायनाकडनं आहे, अमेरिकेकडनं आहे. अमेरिका इज पुलिंग इनवर्ड विथ द ट्रम्प. त्याला ज्याला मल्टी कल्चरलिझम म्हणतो किंवा मल्टी नॅशनलिझम म्हणतो किंवा ग्लोबलाइज हे जे जग होतं जे ओबामाच्या काळात वगैरे होतं ते ट्रम्प ताबडतोब बंद केलेलं आहे. त्यामुळे ट्रम्प म्हणतात की आम्ही आमचा देश करा, तुमचं तुम्ही काही करून घ्या, अशी जी भूमिका घेतली त्यामुळे चीनचं तो उलट फावलं. त्यामुळे मल्टी डायमेन्शनल जग ऑलरेडी निर्माण होते, परंतु याचा अर्थ अमेरिका ही महासत्ता नाही असं अजिबात नाही. ती कंटिन्युअस टू बी आणि ती निर्णया महासत्ता निर्णया क्षेत्रात आहे. म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये निर्विवाद, अग्रिकल्चरमध्ये निर्विवाद, म्हणजे त्यांची क्षेत्र आहे. फक्त जे महासत्ता म्हणजे दंडुका हे जे इक्वेशन होतं तर ते आपल्या मानसिकतेत आपण बदलायला पाहिजे. महासत्ता म्हणजे केवळ ज्याच्या हाती दंडुका आहे तो नव्हे, तर महासत्ता म्हणजे ज्याच्या हाती टेक्नॉलॉजी आहे, क्रिएटिव्हिटी आहे, इनोव्हेशन आहे, ज्याच्या आणि जिथं मोकळं वातावरण आहे म्हणा की जिथं लोकांना यावंच वाटेल ती महासत्ता होते. त्यामुळे भारतीयांना अजूनही अमेरिका सर्व बाबतीत महासत्ता आहे आणि दंडुका पण भरपूर त्यांच्याकडे आहे. फक्त सध्या त्यांनी तो तुमचं तुम्ही काही करा असं म्हणून तो विथड्रॉ केलेला आहे, पण तो दंडुका त्यांच्याकडे आहेच. त्यामुळे अमेरिका ही महासत्ता आहे राहील, परंतु जग हे बॅलन्स्ड असावं त्यामुळे चायना पण उठत आहे आणि त्याला वेळ लागेल आणि त्यांची क्षेत्र वेगळी असतील. म्हणजे अमेरिका अमेरिका म्हणजे काय काही लोकांना असं म्हणजे गुलगुल्या पण झाल्या असतील की अरे बघा कशी अमेरिकेची जिरली. तर तात्पुरते हबके अमेरिकेला बऱ्याच वेळा बसलेले आहेत, परंतु त्यातून अमेरिका ही कायमच वर आलेली आहे. आणि होपफुली या नोव्हेंबरमध्ये ट्रम्प जर हारला तर पुन्हा लिबरल किंवा उदारमतवादी जर म्हणजे बायडन सारखी माणसं आली तर अमेरिका विल बी बॅक टू व्हेअर इट वॉज इन ओबामा डेज आणि बेटर. त्यामुळे ही जे अमेरिकेचं तात्पुरतं जे काही स्वरूप तुम्हाला दिसतंय होपफुली 5 महिन्यानंतर ते जाईल आणि अमेरिका चांगल्या दृष्टीने पुन्हा महासत्ता होईल. नुसतीच हे सर्वत्र दंडुकबाजी करायची वगैरे हे स्वरूप कमी होऊन जास्त सामंजस्याचं आणि एकमेकांशी समजून आणि कोऑपरेशनचं असं एक अमेरिकेचं चित्र होईल आणि ते व्हायला केवळ 5 महिने बाकी. मुलाखत संपवायच्या आधी शेवटचा प्रश्न, ट्रम्प हारतील असं तुम्हाला वाटतं का खरंच? हो मला वाटतं. आणि पहिली गोष्ट म्हणजे आत्ता म्हणजे 5 महिने इज अ लाईफ टाईम इन पॉलिटिक्स. परंतु सध्या बायडन 11 पॉईंट्सनी ट्रम्पच्या पुढे आहे आणि ज्याला आम्ही स्विंग स्टेट्स म्हणतो जिथं खरी जी निवडणूक ठरली जाते म्हणजे मिशिगन, पेन्सिल्वेनिया, ओहायो वगैरे तिथं सुद्धा बायडन ट्रम्पच्या पुढे आहे. म्हणजे आज जर निवडणूक झाली तर ट्रम्पचं म्हणजे पूर्ण 12 वाजतील अशी परिस्थिती. अर्थात 5 महिन्यात काय होईल सांगता येत नाही, परंतु तरुण जागे झालेत, कृष्णवर्णीय लोक पुन्हा जागे झालेत आणि जे पूर्वी जे कमी व्होट करायचे ते यंदा खुंदसनी व्होट करतील असं मला वाटतं. या सगळ्याचा परिणाम होऊन ट्रम्प ठरेल असं मला वाटतं. आणि ही अमेरिकेसाठी चांगली गोष्ट आहे, जगासाठी पण चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. अच्छा सर, तुमचे खूप खूप आभार. अमेरिकेतनं आम्हाला हॉर्सेस माउथ इन्फॉर्मेशन कळाली, बऱ्याचशा गोष्टींवर चर्चा करता आली आणि अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि लोकमान्य टिळकांचा फोटोही दिसला आणि कदाचित ही माझ्या ऑफिस वरती समोर आहे, माझ्या मागे राईट डेस्क आहे, कॉम्प्युटर. येस येस येस. सो पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. आता पुन्हा पुन्हा भेटत राहू. तुम्ही भारतात येण्याची आता प्री रिक्विझिट उरलेली नाहीये या कोरोनामुळे, झूम वरती आपण जरूर जरूर. तो आजच्या पुरतं इथंच थांबूया. धन्यवाद. अच्छा अच्छा बाय. थिंक बँकचा सर्व एपिसोड आता ऐका स्टोरीटेल या ऍपवर. 30 दिवसांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन मधील www.storytel.com/thinkbank या लिंकला भेट द्या.